आजही 24 तास एक पाऊल पुढे. पोटच्या गोळ्यावरच चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आलाय. नाशिकमध्ये वैशाली नगरमध्ये राहणाऱ्या एका पित्यानं आपल्याच 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी घरात एकटी असताना अत्याचार केल्याची तक्रार मुलीनं पंचवटी पोलिसात दाखल केली आहे. पीडित मुलगी ही 10वीच्या वर्गात शिकत असून बाहेर कुठे वाच्यता केली तर जीवे ठार मारण्याची धमकी तिच्या पिता दिला जायचा. याबाबत मुलीनं आईला माहिती दिल्यानं दोघींनी पंचवटी पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. नराधम पिता कालपासून फरार झालाय. पोलीस त्याचा आता शोध घेत आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.